नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एक पाऊल उचललेलं आहे. भाजपच्या सर्व खासदारांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतरच्या काळातील बँक खात्याचे तपशील सादर करावेत असे आदेशच मोदींनी दिले आहेत. आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, आता बँक खात्यांची सगळी स्टेटमेंट्स द्यावी लागणार आहेत भाजपच्या सर्व खासदारांना, एकूणच काय याबद्दल सविस्तर सांगाल? बिल्कुल, आज पक्षाची भाजप पार्टीची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्व खासदारांना आणि मंत्र्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुमच्याकडे जे बँकेचे जे व्यवहार केलेले आहेत, ट्रान्झॅक्शन केलेले आहेत, तर त्याची स्टेटमेंट कॉपी अमित शहा यांच्याकडे 1 जानेवारीच्या आतमध्ये सादर करावायची आहे. साधारणतः भाजपवर सुद्धा विरोधकांनी टीका केली होती आणि राजकारणीच हे मुळाची काळा पैसा दाबून ठेवतात अशा प्रकारचे वल्गणे केल्या जात होतात आणि याच्यावरच पारदर्शकता निर्माण करण्यासाठी आणि आपल्या पक्षामधील खासदारांपासून सुरुवात केलेली आहे नरेंद्र मोदी यांनी आणि त्यामुळे सर्व खासदारांना सांगण्यात आलेलं आहे की अमित शहा यांच्याकडे हे बँकेचे स्टेटमेंट सोपवावेत म्हणून आणि त्यामुळे पारदर्शकता आणण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांनी याच्यावर, मंत्री महेश शर्मा आहेत सांस्कृतिक मंत्री, त्यांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक खासदारांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे. त्यांना 1 तारखेपर्यंत अमित शहा यांच्याकडे हे संपूर्ण स्टेटमेंट जे आहे ते सोपवायचे आहेत, कुठेतरी काळ्या पैशाला आळा बसावा म्हणून पार्टीमधूनच त्यांनी सुरुवात केली. धन्यवाद रामराजे, संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की नोटाबंदीनंतर एकूणच आता खासदारांना 1 तारखेपर्यंत ही सगळी स्टेटमेंट्स देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भाजप खासदारांसाठी खास करून या सूचना देण्यात आलेल्या आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.